नमस्कार, मी सुखदेव फुलारी, दैनिक सारोमत देवसर तालुका प्रतिनिधी, दैनिक सारोमत व्हिडिओ स्टोरीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण आज नेवासा तालुक्यातील चिलेखानवाडी येथील सुलोचनाबाई इंडस्ट्रीज ऑक्सिजन प्लँटवरती आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो, अन्न वाचून आपण काही दिवस जगू शकतो, पाणी वाचून काही तास जगू शकतो, परंतु ऑक्सिजन नसेल तर आपण एक मिनिटसुद्धा जगू शकत नाही. हा जो प्राणवायू आहे त्याला आपण ऑक्सिजन म्हणतो. हा निसर्गाने आपल्याला मोफत दिलेला आहे, झाडाच्या रूपानं तो आपल्याला सातत्याने मिळत असतो, परंतु त्याचं मोल आपल्याला कधी जाणवलं नाही. परंतु करोना महामारीच्या याच्यामध्ये दोन गोष्टी आपल्याला सातत्यानं नव्यानं ऐकायला मिळाल्या, रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजन. ह्या दोन गोष्टी सध्या हायलाईट होत आहे आणि याच्याभोवती सर्व जिल्ह्याचं राज्याचं राजकारण आणि एकूणच आरोग्याची परिस्थिती फिरत आहे. या दृष्टीनं आपण जे जीवनदायिनी ऑक्सिजन आहे त्याची माहिती जाणून घेण्यासाठी जो चिलेखानवाडीचा ऑक्सिजन प्लांट आहे त्यांचे ओनर आहेत या ठिकाणी बजरंगजी पुरी साहेब, त्यांचे दुसरे चालक आहेत आशिषजी पुरी आणि मंगेश पुरी या ठिकाणी आहेत. यांच्याकडून आपण ऑक्सिजन नेमकी कसा तयार केला जातो आणि ऑक्सिजन कशासाठी वापरला जातो आणि आज ऑक्सिजन पुरवठ्याची काय परिस्थिती आहे हे आपण या ठिकाणी पुरी साहेबाकडून जाणून घेऊ. की आपण ज्यावेळेस हा प्लांट या ठिकाणी लावला ग्रामीण भागामध्ये, त्यावेळेस आपल्याला अशी कल्पना तरी होती की बाबा ह्या ऑक्सिजन प्लांटला इतकी मागणी वाढेल, तर आपलं काय मत? अगोदर तर आपण फक्त इंडस्ट्रीयल ऑक्सिजन म्हणून सुरुवात केली होती. पुढे एवढी महामारी येईल, आपल्या ऑक्सिजनला एवढी मागणी होईल आणि आपण एवढ्या लोकांचे प्राण वाचवू शकू एवढी काही कल्पना त्यावेळेस आपल्या याच्यात नव्हती. मात्र हा प्लांट सुरू करण्याअगोदर आपण एक वर्षभर 4 जिल्ह्यामध्ये सर्वे केला आणि त्या सर्वेमधून छोटे कस्टमर या चारही जिल्ह्यातले डॉक्टर यांचा सर्वे करून त्यांना किती ऑक्सिजन लागतो याची माहिती घेतली आणि त्याच्या आधारानं आपण हा प्लांट या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये टाकण्याचं निश्चित केलं. आपण मला हे सांगा, सरांनी सांगितलं की इंडस्ट्रीयल बेस घेऊन आपण हा प्लांट सुरू केलेला आहे, पण आज करोनाच्या महामारीमुळे ऑक्सिजनची खूप डिमांड आहे, मागणी आहे. अशा परिस्थितीमध्ये आपली प्लांटची क्षमता किती आहे आणि आता सध्या आपल्याला किती त्याचं उत्पादन करावं लागतं, त्याच्यावरती किती लोड पडलेला आहे यानिमित्ताने याची माहिती. आपल्या प्लांटची क्षमता 150 क्युबिक मीटर पर आवर, म्हणजे साधारण 7 क्युबिक मीटरचे 500 सिलेंडर 24 तासात भरले जातील एवढी आहे. आणि 24 तासात 500 सिलेंडरपैकी सध्या 100% म्हणजे 500 चे 500 सिलेंडर आपण मेडिकल पर्पजसाठी आपण सध्या देत आहोत आणि पूर्ण मेडिकल देतानासुद्धा त्याच्यासुद्धा आपल्याला शॉर्टफॉल होत आहे. म्हणजे सध्या मागणी जवळपास 1500 ते 2000 सिलेंडरची आहे, पण आपण मॅक्झिमम 500 पर डे काढू शकतो. आपली पण एक लिमिट आहे, त्या लिमिटच्या पुढे आपल्याला जाऊन लोकांना देता येत नाही. म्हणजे मागणी आता 2000 सिलेंडरची, पण सध्या आपल्या हातात फक्त 500 सिलेंडर काढणार आहे. प्रशासनाकडून आपल्यावर काय गाईडलाईन्स कशा पद्धतीने वितरण केलं पाहिजे जेणेकरून आपली प्लांटची कॅपॅसिटी आणि परिसरात नगर जिल्हा असेल, शेजारी औरंगाबाद जिल्हा आहे किंवा आपले 14 तालुके आहेत याच्यातली मागणी आणि पुरवठा, मागणी आणि पुरवठ्याचा ताळमेळ घालताना प्रशासनाने काय गाईडलाईन दिली आणि आपण कसा तो ताळमेळ बसवतो? आता पेशंटची संख्या ही कोणाच्या हातात नाही आहे. पेशंटची संख्या जशी अशी वागेल, आता प्रत्येक हॉस्पिटलला सुरुवात करताना असं वाटतं की आम्ही 10 ओटूने आम्हाला सफिशियंट राहील, पण ते 10 ओटूचे कधी 20 होतात कधी 25 होतात, जसे पेशंट होते त्यांची परिस्थिती कशी खराब होते त्याच्यावरून त्यांची मागणीही वाढते. पण 20 ते 25 ओटू प्रत्येकाला जर घ्यायला 10 लागत होते त्यांना 20 ते 25 लागायला लागले, तर प्रत्येकासोबत आपली क्षमता नाही वाढू शकत. ऑक्सिजन प्रोडक्शन मागणी दुप्पट झाली, मागणी दुप्पट आणि कदाचित आता तिप्पटही व्हायला लागली, पण त्या मागणीच्या प्रमाणात आपण प्रोडक्शन वाढू नाही शकत आहे. प्रोडक्शन आपलं तेवढंच लिमिटेड आहे. आपण त्या सुरुवातीच्या मागणीच्या हिशोबाने जे कोविड सेंटर होते त्यांना आपण तेवढी लिमिट ठरवून तेवढे ऑक्सिजन पुरवण्याचं आपण हे ठरवलेलं आहे लिमिट, पण त्या लिमिटपेक्षा आता प्रत्येकाला त्या लिमिटच्या डबल ऑक्सिजन लागायला लागले, त्यामुळे परिस्थिती फार बिकट झालेली आहे. याचा एकच उपाय आहे की प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंग, मास्क व हँड सॅनिटायझर वगैरे करून जी आपल्या आरोग्याची काळजी घेऊन जे आपलं पेशंट कसे कमी होतील त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं. मग जे तुम्ही सांगा, आता आपण जे डिस्ट्रीब्युशन आहे आता कुठं कुठं आपण पाठवतो त्या नेवासा शेवगाव त्या तालुक्यामधले जे कोविड सेंटर आहे आणि अहमदनगर शहरामधले जे कोविड सेंटर आहे ते आपल्याकडे आहेत. तर किमान 20-25 कोविड सेंटर पूर्णपणे आपल्याकडे आहेत. त्या
प्रमाणे आपण जे प्रोडक्शन आहे ते पूर्ण जे पूर्ण ते आपण त्यांना सप्लाय करतो आहे सर. फक्त नगर जिल्ह्यात जिल्ह्याबाहेर नगर जिल्हा सरपंच या ठिकाणी गणवाडीचे सरपंच भाऊसाहेब सावंत आपल्यासोबत आहेत. एक छोट्याशा ग्रामीण भागामध्ये प्लँट लावला त्यावेळेस अशी चिलेखनवाडीवाल्यांची कल्पनाही नव्हती की आपलं गाव अचानक या ऑक्सिजनच्या मागणीमुळे जगाच्या नकाशावरती जाईल आणि इतकं ओघ गावाकडे सुरू होईल असं यांच्या स्वप्नातही नव्हतं. आपण सरपंचाच्याच तोंडून थोडंसं ऐकून घेऊया की या प्लँटमुळं आपलं गावाचं नाव चिलेखनवाडी येथील लोचनाबाई ऑक्सिजन आणि नायट्रोजन निर्मिती प्रकल्प हा 3 वर्षापूर्वी या गावामध्ये खेडेगावामध्ये उभं राहिला. सुरुवातीला आम्हाला आश्चर्य वाटलं की एवढ्या अशा खेडेगावामध्ये हा प्लँट हे पोलीसाहेब कसं टाकतात आणि हा कसं चालेल. परंतु आज अचानक आमचं गाव राज्याच्या नकाशावर आलेलं आहे आणि पुरी कुटुंबाने अतिशय कष्ट घेऊन मेहनतीने आज कोविडच्या या महामारीमध्ये अनेकांचे प्राण वाचवलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने पुरी कुटुंब हे देवदूत ठरलेले आहेत. आजच्या काळामध्ये पैसा कमवणे पुण्य कमवण्याचं काम हे कुटुंब करत आहे. आज एवढी प्रचंड मागणी वाढली असताना त्यांनी कुठल्याही प्रकारे त्या सिलेंडरची किंमत वाढवलेली नाही आणि आमच्या गावचं भाग्य आमच्या गावामध्ये अनेक तरुणांना रोजगार मिळालेला आहे आणि या प्लँट आमच्या गावामध्ये झाल्यामुळं आम्हाला याचा अभिमान वाटतो. मित्रांनो आपण बघितलं जे निसर्गाने दिलेला प्राणवायू हवेच्या माध्यमातून ऑक्सिजन आपल्याला मिळतो त्याची किंमत आपल्याला कधी जाणवलेली नाही. मी या ठिकाणी सर्वांना एकच विनंती करू शकतो का या महामारीतून बाहेर पडायचं असेल तर मुबलक ऑक्सिजन आपल्याला मिळाला पाहिजे जो निसर्गाने आपल्याला दिलेला आहे. तो ऑक्सिजन आपल्याला जरा सिलेंडरच्या माध्यमातून तर ते घ्यावंच लागणार आहे. जी जशी जशी संख्या वाढेल तसं त्याचा पुरवठा करावाही लागणार आहे. परंतु निसर्गामध्ये हे सिलेंडरमध्ये जरी ऑक्सिजन भरायचं असेल तर ते हवेमध्ये ऑक्सिजन राहायला पाहिजे आणि त्याच्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त झाडं लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि झाडी जेवढी जास्त लावतात तेवढं ऑक्सिजन हवेमध्ये येईल. तो हवे ऑक्सिजन आपल्या सिलेंडरच्या माध्यमातून रुग्णांना देता येईल आणि त्यांचे प्राण वाचवता येईल. सर्वांनी सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा आणि घरी राहा, सुरक्षित राहा. एवढंच या व्यक्तींना संदेश देतो.